मनी माओ का जे मनी माओ कावर अड़वालो चला गुड आफ्टरनून मंडळी गुड आफ्टरनून मिसळ पावचा बेर आहे ही मिसळ पाव जरा वेगळी कुठली आहे मिसळ पाव ही भगवतीची मिसळ आहे आणि बाय द वे एक स्पेशल गोष्ट म्हणजे दही कुठे दही ते अरे एक नंबर दही आहे दही आहे की पनीर ते समजत नव्हतं पहिले वन एवढं घट्ट आहे ओपन करतो बघ ना हेच बघ ना दिसत नाही ह्याच्या दिसत नाहीये पण हे बघा एवढं घट्ट दही आहे हे आहे मिल्क मिस्ट मिल्क मिस्ट आणि हे ती म्हणाली की फक्त डीमार्ट मध्येच मिळते हे बाहेर कुठे मिळत नाही पण मस्त आहे अजून राहत हा कोण वहिनी का चला खाऊन घेऊया उद्या आहे चंचलचा बर्थडे चंचलचा बर्थडे संध्याकाळी आम्ही जाणार आहे शॉपिंग करायला हा बी रेटेड कसं काय आम झाला कुठे बर्थडे सो हे आहे नाशिक मधलं मार्केट यार्ड इकडे नाशिक मधलं सगळा जो भाजीपाला आहे सगळा इथे येतो सकाळचा आणि आज काय बुधवार आहे त्याच्यामुळे गंगेवरती ना बाजार असेल तर आपण तिथे पण जाऊया तिकडे एकदा भाव काढू आपण आणि मग ठरवू की आपल्याला कुठे घ्यायचा आहे कांदा बिकॉज आपण कांदा इकडनंच घेतो नाशिकमधनंच घेतो चल पुढे बघू आपण त्या ह्याच्यात हां नाही एवढं नाही लागत लिंबू आपल्याला कांदे घेऊन झालेले आहेत आता बर्थडे गर्लला घेऊया कपडे नेक्स्ट येस सो वी आर इट वेस्ट साईड आणि इथे पहिल्यांदाच आपण येतो आहे हे बघ ह्याच्यावरती पण हे आणि व्हाईट हे आणि व्हाईट पॅन्ट हाय बघ ब्राऊन हाय जे बघ वन आवर लेटर काहीच आवडलेलं नाही बर्थडे गर्लला त्यामुळे आता कुठे जायचं अच्छा दोन आहे वेस्ट साईड हो आहे का नशीब दोन गोष्टी आहेत काय तरी अरे मॅडम पण आलेल्या आहेत मॅडम तिकीट टाका तुमची गाडी हा फोल्ड करून ऑफिस बंद आल्या मॅडम चालू होत नव्हती अच्छा कुठे गाडी तिथे चला ठीक आहे इथे गाडी चला आता काय आवडलं नाहीये आता काय करूया घरी जाऊया कारण का बेबीला घरी ठेवलेलं आहे तर श्वेता बोलली घरी जाऊन बघू त्याला फीड वीड करूया परत एकदा आणि मग परत आम्ही बाहेर पडणार आहे दुसऱ्या वेस्ट साईडला जायला ओके बरं काल एक माझा एक्सपिरियन्स तुमच्याबरोबर मी शेअर करतो आम्ही काल ह्याला गडावरती गेलो होतो आणि श्वेतानी ते बॉटलमध्ये दूध घेतलं होतं बरोबर आहे तर त्याचा मला एवढा म्हणजे काय म्हणतात उपयोग झाला म्हणजे मी तुम्हाला सांगेल श्वेताने गाडीमध्ये त्याला ब्रेस्टफीड केलं होतं आणि नंतर रोपवेनी आम्हाला वरती जायचं होतं तर खूप गर्दी होती काल मंगळवार होता प्रचंड गर्दी होती आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला आरती करायची होती आम्ही दोघं आतमध्ये घाबऱ्यात जाणार होतो मुलाला आतमध्ये अलाउड नव्हतं म्हणजे बेबीला आणि लहान मुलाला अलाउड नव्हतं आरतीला तर मग आम्ही काय केलं नंतर जेव्हा आपण रोपवेला इथं थांबलो तर तेव्हा त्याला थोडस बॉटलमधनं आम्ही फीड केलं बिकॉज आहे ना प्रत्येक ठिकाणी फीडिंग रूम अवेलेबल असेल नसेल सांगता नाही होती पण एवढी गर्दी होती ना ते पण पॅक होतं हो हा रोपेच्या स्टार्टिंगला तर तिथे होती पण मग आम्ही त्याला बॉटलने फीड केलं थोडस आणि नंतर आम्ही दोघं जेव्हा गाभाऱ्यात गेलो जायच्या आधी श्वेताने परत त्याला थोडस तिथे फीड केलं त्या थोडीशी तिची जागा मिळाली तर परत तिने तिथे थोडस फीड केलं आणि त्याच्यामुळे ना त्यांनी कुठेच काही असं रडला नाही किंवा त्रास नाही आरती पण व्यवस्थित झालं म्हणजे हे मी सांगते जे मी तुम्हाला ब्रेस्ट पंपचा व्हिडिओ केला होता त्याच्यासाठी परत एकदा प्रमोशनल नाही हा आमचा एक्सपिरियन्स आहे आणि असं नाहीये की आपण ते देतोच बाळाला नेहमी नाही असं नाहीये
इट इज ओनली इन केस ऑफ एन इमर्जन्सी, कुठे काही अशा काही अडचणी जिथे आपण नाही ब्रेस्ट फीड करू शकत, त्यावेळेला ते बॉटल मिल्क आम्ही त्याला म्हणजे आणि ते पण म्हणजे ब्रेस्ट मिल्कच, म्हणजे तेच पंप मधनं पंपिंग करून ते बॉटल मध्ये काढून आणि मग तेच बेबीला फीड केलं जातं. तर हा कालचा एक अनुभव खूप मला काय म्हणलं सुखदायी होता है की नाही, तर म्हणून म्हटलं चला एकदा शेअर करू. आता काय घरी जाऊया, आता काय जवळ आहे त्यामुळे काय बॉटलची काही गरज नाही, काय ब्रेस्ट पंपची काय 10 मिनिटावरती उठल्याने तो झोपला होता, उठला की लगेच फोन येईल, लगेच घरी जाऊ. चला तर उठायच्या आधीच आपण घरी जाऊ, थोडा त्याला फीड करू आणि मग आपण जाऊया. ओके चलो. चला तर आपण इथे मोमोज खायला थांबलो. हे आहे विशाल तंदुरी मोमोज. काय एरिया आहे? वेस्ट साइडची गल्ली आहे. समोर आहे टोमॅटो साक्षीकुलीकडे. जर मोमोज चांगले मिळतात तर म्हटलं तर खाऊन बघूया. सो स्टीम मोमोज मागवलेत, तिकडे खातो ना आपण, आणि तंदुरी मोमोज पण मागवलेत. तंदूर मोमोज सुद्धा आलेले आहेत आपले. चीज नाही काय, चीज गार्लिक, चीज गार्लिक. काय करते मनी माऊ? मनी माऊला कोणी टिकली लावली? हा तू लावली? वा वा वा, अरे वा वा वा, अरे वा, एवढा खेळत, एवढा खेळत मनी माऊ. खेळत होता अगं मनी माऊ. तर आज बुर्जीचा भेद आहे, बुर्जीचा भेद आहे, बुर्जी आणि चपाती. चपातीसाठी आम्ही वेगळी बाई मागवली आहे नवीन. हा अच्छा, छोट्या बाई पण आहे का? व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. काय झालं मनी मावला? नुनू प्यायचं? मनी मावला मदर डेअरी मध्ये दूध प्यायचंय. कशी सू केली मनी मावने? गरम गरम लागत. मॅट अशी घेतली की त्याचा काय उपयोगच नाही. तुम्ही मॅट अशी घेतली आहे त्याचा काहीच उपयोग नाहीये. चला तर मंडळी, श्वेता आहे घरी आणि मी सालेंना घेऊन चाललो आहे शॉपिंगला. भले आता वेस्ट साइड मध्ये जिथे जातोय तिकडे तुला ट्रेस आवडलाच पाहिजे. दुसरं ऑप्शन नाही आता आपल्याकडे. काय हा हे जे बोलते दीदी सारखे, जसं दिलं मी तसं घालून नाही आवडत. असं दीदी सारखी सवय मला, जोपर्यंत परफेक्ट भेटत नाही तोपर्यंत नाही घालायचं. मी काही पण घालू, ते मला असं ते नाही चांगलं नाही वाटत तरी घातलं. मी माझ्या बर्थडेला कुर्ता लेगिन्स पण घालून घेतलं होतं. चंचलचा बर्थडे स्पेशलच असतो. आयफोन काय भेटते? संध्याकाळी किती वाजता रिटर्न येते? कुठे येते? अरे बाबा, असं पण असतं का? बघू आता, पण कुठे जाणारच नाही. मागच्या वेळेस मी असं ऐकलं खूप शिव्या खाल्ल्या होत्या तू साडे काय गं. मी असं मागच्या वेळेस खूप ऐकलं की तू शिव्या खाल्ल्या होत्या, 8:30 आली होती, 9 आपली गाडी जी चावी ना पोरं घेऊन गेलेत. थांब, त्यांना फोन लाव ग दत्ताला. कुठे चालले मग? कुठे फटाके पण असं कुठे वेगळे झालं ठिकाणी? कुठे चालले वेगळे ठिकाणी? असं कुठे चालले पण असं फटाके इथे फोडताय? कुठे अलाउड नाही? सोसायटीत अलाउड नाही? हा का? चला एवढा तंगडा तोडत आलो आपण. हे कुठला एरिया आहे? हा कुठला एरिया? हा काठे गल्लीला आलो तंगड्या तोडत वेस्ट साइड मध्ये. आता तिकडेच जायला लागेल आपल्याला. शॉपस्ट नाही नाही, आपण पहिले गेलो ते तिथे ना. हा बघून तिकडे जाऊया नाहीतर मग दुसरं ऑप्शन काय? मग तेच आता बघू ना कुठे भेटतो नाही भेटतो. मग तेच
अरे साडी घालून घे, साडी घालून घे. ठीक आहे चला. हॅपी बर्थडे टू यू. 12 वाजलेली आहे. अरे आद्या पण आलेली आहे. झोपली झोपली झोपू झोपा 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 झोपा. झोपली आहे. झोपेत आहे मायला ती. झोपेत झोपेत आहे. चंचलचं ऍक्च्युली बर्थडेच्या ड्रेस मध्ये खूप गडबड आहे. ती उद्या बहुतेक तरी फायनल होईल. नाही बरं जाऊ झोपू झोपू रे जाऊ रे जाऊ. ए गुंडी जाऊ रे जाऊ. अरे खोबरं का आणलंय? खोबरं का आणलंय? खोबऱ्याची वडी, खोबऱ्याची वडी आणली. अगं पटकन मला असं चंचल असं भास झाला की खोबऱ्याची वडी आणली. ठीक आहे खोबऱ्याची वडी वाटत नाही तुला काय ग? आपण दोघं काय ग खोबऱ्याची वडी नाही वाटत. मी चंपळ खाईन. स्नॅप टाकते. ए मार तू चंपळ. ए कापू तर ते आधी खायचं तुम्हाला येऊन पडलंय. नाही नाही स्नॅप टाक पहिला बाकी काय करू टाकलं. हा बाकी काय करू ना. गोंडू गुड नाईट. गोंडूचा गुड नाईट. उद्या घेऊ चला. मिड नाईट बर्थडे सेलिब्रेशन ऑफ चंचल विथ खोबऱ्याची वडी. गो काय रेस आहे का रे? Happy birthday to you. Happy birthday dear Chanchan. Happy birthday to you. अरे खोबर सांडते, खोबर सांडते. अरे खोबर सांडते. बस आयदन आलं. दे दिला त्याला देखा. आयदन आलं. केक कुठला आहे? रेल्वे वेट. अच्छा वरतून खोबरं टाकलंय का? आपण नाही का तो खाल्ला तेव्हा तसंच टेस्ट पूर्ण तसंच आहे का? हा हा सॉरी सॉरी. दोनदा पैसे. आजी पैसे घेऊन आले. मला का बाईल घेऊन येईल. बाई गोळ्या कोणत्या घेऊ मी? चला कालून घे. वरण वरण घे. वरण भात. तू पाना तू पान खोबऱ्याची वडी कर. साक्षी तुझा केक फ्लॉप झाला. तो ब्लॉग गेला का? सापुतारा ब्लॉग मग भस्म्या ब्लॉग गेला. भस्म्या ब्लॉग बघितलं. साक्षीला झाला भस्म्या. नको एवढ्या पंचपक्वांना. काय चार मिसळ पाव नाही पावभाजी. साक्षी चंचल समी तुला याच्यामध्ये कसं वाटलं? तूप लागलं की नाही? है ना वरवरच. हा ना वरवरच. नाही नाही छान आहे. मला जर आवडलं असं नाही पण खरंच छान आहे. तुला काय वाटलं रे? काय नाही खोबऱ्याची वडी. बघ हे बघ अबा हा खोबऱ्याची वडी बोलतो. हा ही तूप बोलते. मला पण आवडलं. नाही मला तर पण आवडलं. तुम्हाला काय ना जीजू जीजूने पहिले नाव ठेवून घेतले. अरे खा ना तू चीज केक आहे ना रे. येड्या काय 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 काय. उद्याच्या बर्थडेला संध्याकाळी 6 वाजता रेडी राहायचं.
अँगल घेतलाय ना असे अँगल शूट केलं बिजू ना स्वतःचा कम्फर्ट झोन घेतलाय स्वतःचा अरे पण चांगलं काय काय मस्त अरे चांगला घे चांगला वाईट आहे का वाईट आहे का चांगला घे लगेच उठले जीजू हे असे होते असे मी हे तर टाकणारच जीजू आता नाही ना मी टाकणार हे मला जर ह्याच्यामध्ये हे सांगा हो कोणी हे बघ चाकवा नाही ते मायरस कॉर्नर वरतीच बघा कसं वाटतं ते सांग ना कसं वाटतं पण सांग ना ह्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम असं असं वाटतं की नवीन घर असं हॅपी बर्थडे काय आलो चंचल कोणी केलं विश विजन पाहिजे कसा पण कसं पण तुला शॉट घेता आला पाहिजे कसं जिंकला गेला चंचल आला सॉरी अँगल ने शॉट घेता आला पाहिजे बारे घेत बघ घेता का थोडं खूपच एंटिक चला झोपा उद्या 6 वाजता सगळ्यांनी कपडे घालून रेडी राहावे असं करीच जीजू काय पूजा तोरात तुम्ही आवरा आवून ठेवा लवकर तुमची आंघोळ नसती झालेली म्हणा 10 मिनिटं लागतील चॅलेंज आहे जर आमचं आवरेल नसेल तर तुम्ही निघून जा नेक्स्ट वन घेऊन रिकामी घेऊन जा हा त्यामुळे 6 वाजता कस्टमर इकडे 6 म्हणजे 7 ला निघणार तिथे जाणार फोटो काढणार हो लेट होणार कोणाच्या बर्थडे आपण खूप उशिरा गेलोय जीजू आद्याच्या बर्थडे ला आपण पॅरारोमा नाही आपण ह्याला गेलो होतो मी आता कसे नेला येऊ शकते झाली मी 21 मला लाडक्या बहिणीचे 1500 रुपये येऊ शकतात फॉर्म बंद झाले दुःख आहे थँक्यू सो मच छान बर्थडे झाला आता उद्याचा अजून छान बर्थडे करूया येस आणि आता झोपूया उद्या आहे शाळा अरे उद्या सुट्टी नाही दिली आहे.